शकर ना गोवा यूट्यूब चैनल। हाँ आता क्रांतिवीर चौक म्हापसा तसेच आमचे गोवा द गोवा अर्बन कॉपरेटिव बँकेच्या फुडल्यान आहा। आमचे एड्युकेशन डिपार्टमेंट थंय लागीत आहा। आता तुमकां दिसता थंय आतां हें आतां रस्त्याच्या जें एक चंबर आहा तें म्हाका दिसता सेवेचें आतां जो प्लांट जावपाक जाता तेजें चंबर दिसता। तेतूरसून आतां हें उदीक व्हांवता। आयज तिसरो दीस, आयज तर फूल डे पावस ना, तरी आतां तें उदीक कशें कितलें खंयचें जमनीन येता तें आमकां कळना आतां। कित्याक काल तर तें भरपूर व्हांवतालें, आतां तें खंय पावलां उदीक पळयता, सकयल पावलां, लोकांच्या थंय शॉपा कडेन पावलेलें आहा। उदका भितर येतले जाल्यार कस्टमर्साक पयले येवंक जायना, आमचे लॉस जातले भितर न्हू। ड्रायर सगळे पिड्यार जातले, कंपार्टमेंट्सान दवरला न्हू सोकोल, पूण आमकां खूब इफेक्ट जाता। आतां आयज सकाळी थंय आमी पयला आनी हांवें आतां कंप्लेन दिला। काल बंद आसले म्हूण आमी पळोवंक ना, पूण आयज सकाळी पयला हेजे फूल आसा म्हूण आमच्या शॉपार येवंक टायम लागचो ना न्हू, म्हूण आमकां त्रास जातलो। की एटलिस्ट मातशें केअर घेवन हें सारकें कर न्हू, आमकां लॉस जाता सारकें, मागीर इफेक्ट जाता आमचे बिजनेसाक आनी सगळें। पळय कस्टमर्स पासून येना की ते कहें येतले भितर। आतां म्हाज्या फुड्यान आमचो एक्स कॉन्सुलर तुषार टोपले आहात। कशें जालां, हें मेन वॉल तेंच्यांनी घातल्या पळय, हे म्हापशे हे लो लायनींग एरियाक आसल्या कारणान हे मेन वॉल तेंच्यांनी वेवस्थीत घातले गेले ना, आनी तेज्यो ज्यो टाकयो आसल्यो त्यो टाकयो ह्यो लिकेज आसा म्हणून हे पाणी ते भरता। म्हणजे ज्या पद्दतीन त्यांचं सिस्टम जाऊंक असली ती सिस्टम फॉलो जाऊंक ना असे दिसता। आणि आज आम्ही पळता की अजून सिवरेजची लाईन ॲक्च्युअल स्टार्टच जाऊंक ना, आणि फाल्यां ती सुरू झाली की त्या अशा ह्या सध्याच्या पावसाच्या उदकान जे उदक भायर सरता ते भविष्यात ते सगळे घाणीचे उदक ते भायर सरतले आणि लोकांच्या आरोग्याक हे धोको निर्माण जातलो। खरं म्हणजे जाल्यार ते आज 110 कोटी घेऊन गेले सिवरेज प्लांटवाले, पण आता जे खऱ्या अर्थान जेव्हा सुरू जातले त्यांना आमकां सगळ्या म्हापशेकारांक अशा या म्हणजे लो लायन एरियेच्या लोकांक अशा जो प्रॉब्लमांक आमकां समोर वयचे पडटले, त्यांना हांव आमच्या म्हापशेचे आमदार आणि डेप्युटी स्पीकर जोशवाक रिक्वेस्ट करता की त्यांच्यांनी तातडीन अशा या सगळ्या मेन वॉलांचं इन्स्पेक्शन करचे आणि त्यांना अधिकाऱ्यांक एक तंबी दिवची आणि हे तातडीन रिपेअर करून घेऊचे अशी त्यांच्याकडे माझी मागणी असा। आतां तुषार, आमकां एक्चुली हें आमच्या म्हापशाक गरजेचें न्हू सिवरेज प्लांट हो, कित्याक आतां खुबशे आतां पळयता आमी सगळ्यांचे आतां चडशे व्हाळान वयता, जिरवणी जायना खूब जाणांच्यो, ते व्हाळान वयता आतां वयता दिसता आमकां कितें, ताका लागून आमटे बेगीन जाल्लेले जाल्यार आमकां म्हापशेकारांक बरें पडवाय म्हणून ते। आतां कसो जालो हो तुमी पयशे जाल्यार 2013 पासून हो प्रकल्पाचें काम चालू जालां, म्हणजे आज 10 वर्सां उलाटलीं तरी हो 110 कोटीचो प्रकल्प पूर्ण जायना ही खरी म्हापशेकारांच्या दृश्टीकोनासून ही शोकांतिका आसा। कित्याक म्हापशेचे जे आतां आमचे जुने वॉर्ड आसात ते हे म्हणजे पुर्तुगीजकालीन जे आमचे वॉर्ड असले हे अंसाबाट म्हण, आंगणीन म्हण, खोर्लेन म्हण, जो मूळ म्हापसो म्हणटा आमी, त्या मूळ म्हापशेच्या लोकांक त्यांची सोपिटी नासल्यो ते गटाराकूच सोडले वयताले ते, आणि ते आज पर्यंत त्याच पद्धतीन चलना। कित्याक ह्या वाड्याचेर लोकांक एक सोपीट मारतले जाल्यार इंचभर जागो ना, त्यांना ह्यांच्यांनी तातडीन हे सगळ्या गोष्टींची कारवाई करची आणि बेगीतल्या बेगीन हो प्लान इन्स्टॉल करचो आणि लोकांक ह्या सिवरेजच्या मोठ्या संकटांसून भायर काढचे, पण संकटांसून भायर काढताना त्यांच्यांनी प्रॉपर नियोजन करचे जेणेकरून भविष्यात त्याचा दुष्परिणाम जाऊ उपकारना किंवा त्यांना त्रास जाऊ उपकारना ह्याच्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देऊचे आणि आमच्या राजकर्त्यांनी सुद्धा ह्याचे लक्ष देऊन म्हापशेकरांचा हो प्रश्न येणाऱ्या 1 वर्षाच्या काळात सोडवचो अशी त्यांच्याकडे प्रामाणिकपणे मागणी असा। म्हाजें नांव उदय हिरवे, हांव शेखर नायब यूट्यूब चॅनला वयल्यान उलयतां। आतां तुमी हांगा पळयलें आसा हें आतां उदीक, हें आतां उदीक बरें आसा, आतां हें केलां काम हें सारकें न्हू, आनी हांगा वयर येल्लें आसा तें, आनी आतां थोड्या दिसांनी म्हाका दिसता 2-3 दिसांनी शेळो जातलो, लोक पडूंक शकता हांगासर, हेका जबाबदार कोण? आं, आतां फुडें हेका शिफ्टींग जर चेक केली जॉयंट मारली आनी संडसर येयलो, ह्या संडसरसून लोकांनी वचपाचें आं। हांव म्हणटा कोण इंजिनियर आनी कॉन्ट्रेक्टर आसा पळय तेणी बरो लक्ष घालचो हेचेर आनी काम सारकें करचें। पळय लोकांच्या शॉपांनी सुद्दां उदीक गेल्लेलें आसा, शेखर भाई मातसो उदीक दाखय तें गेलां तें, हें हें उदीक आं, फाल्यां लोकांच्या शॉपांनी घुंव वयतलो, म्हाका गॅरंटी आहा घुंव वयतलो म्हणून हांगासर, हेका जबाबदार कोण? आं, म्हाका सांग, कोणाकूच दिसना हें, खंयच्या कावन्सिलराकूय दिसना, खंयच्या इंजिनियराकूय दिसना, हांगा एज्युकेशन डिपार्टमेंट आसा, सरकारी शाळा आसा, तांकां वाश येतलो फाल्यां हो आं,
हेका जबाबदार कोण का म्हणटा हांव, कॉन्ट्रॅक्टर कसले का म्हणटा हांव, कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर हेचे लक्ष घालपाचो आं, काम केल्यात तुम्ही पण सारखे काम करात। हांगा आमचो पुरेत आपटे आमचो भटजी यांचे आमचे जाणटे आमचे आतीक आणि त्याचो चेडो दीपकाचो आमच्या एक दोन शब्द उलोवंक सोदता। एक हांव इसोवंक सोदता हेचे तुजे म्हणणे कितें हे म्हापशाचे सिवेज सिस्टम जी तेंच्यांनी चालू केल्ली आतां कितकीशीच वर्सां जाली, दर वर्सा पावसान हितूनसून पाणी येताच येता, आतां हांगासर येयला फाटी पुलीस स्टेशना कडेन आसले थंयसर येताले, खोल्ले सुद्दां तेंच्यांनी जी वाट लायला रस्त्यांची न्हू, आतां जबाबदार कोण इंजिनियर किंवा कोण जे कोण आसात तेंच्यांनी खंय तरी तेंच्यांनी जबाबदारी स्विकारून आतां खोल्ले आमी आतां इस्कॉलां कितकीशीच आहात। पयर सुद्दां हांव उलयल्लो बायलां सगळीं इस्कॉलान भुरग्यांक सोडपाक वयता, सो बायलां आनी भुरग्यांचो मेन प्रश्न त्या खोल्ले चंद्रकांत गॅरेजी कडेन थंय सगळे सिवेजाचे सगळे खणून दवरला। आत्तां हाल्ली मे म्हयन्यान काम केल्लें तेन्ना सुद्दां दोन दोन लायनी प्रत्येक सिवेजी कडेन फोडून थंय तेजेर तेंच्यांनी तात्पुरती खडी घातलेली, पूण आतां पावसान ती सुद्दां गेला, सगळी माती व्हावन थंय रस्त्याचेर येयला, सगळो चिखल जाता पावस येयल्या उपरांत, कोण थंय स्लीप जावन केन्ना पडात आनी मोठी दुर्घटना केन्ना जायत कोणाकूच कांय चिंतूंक मेळचें ना, इतके वायट परिस्थिती ह्या म्हापशाच्या रस्त्याची आसा। तर खंय तरी जे कोण जबाबदार मनीस आहा, जे कोण आयकतात तेंच्यांनी खंय तरी लक्ष घालून एक आपली जबाबदारी स्विकारून हे काम करपाचे। मेन रस्ते रस्ते जर व्यवस्थित असले जाल्यार ट्रॅफिक सुद्धा जाम जायना। आतां तीन दोन तीन कडेन सर्कलां सुद्धा जायी, एक ते पुलीस स्टेशन काढल्या उपरांत मिला चर्च आहा न्हू वयल्यान तेंच्यांनी वन वे केला आनी थंय सारके थंय ते सायडीन येणारे ज्यो गाडयो आहा त्यो फास्ट आसता कॉलेजी कडल्यान, सो थंय एक सर्कल जर केलें जाल्यार तें बरें जातलें। दुसरें ग्रीन पार्क हॉटेला कडेन जो तेंच्यांनी आतां हायवे फ्लायओवर केला थंयसरूय तेंच्यांनी कांयच ना, फक्त हें दवरलात बॅरिकेड्स दवरलात म्हणजे कोणें खंयसरूय घालपाची गाडी। सो रस्त्याचें डिसिप्लीन खंय तरी आमकां जेन्ना फायन पडटा तेन्ना आमी चिंततात की रस्तो बाबा तुमचो कसो आहा, थंय जे जबाबदार आहा तेंच्यांनी मातशें लक्ष घालून ह्या सगळ्या गोश्टी सॉर्ट आवट करपाच्यो। इतकेंच आमोणकार, हेचें तुजें म्हणणें कितें आसा? हें हांव आतां दोन दीस जाले पळयता की उदक व्हांवता आनी हें खंयचें उदक तें समजना, तेन्ना जें जेणें कोणें पळय केलां पळय तेणें मातशें लक्ष घालून पळोवंक जाय न्हू तें कळ्ळें, कोणाक म्हणून सांगपाचें अशें। आनी हें सगळें सकयल पर्यंत पावता उदीक हें।